भारतामध्ये खारफुटीचे जंगल 6740 चौरस किलोमीटरवर पसरलेले आहे, जे जगातील खारफुटी जंगलाच्या किती टक्के आहे? खारफुटी जंगलालाच आपण मँग्रोव्ह फॉरेस्ट असं म्हणतो, तर ते किती आहे? तर हा क्वेश्चन या ठिकाणी आयोगानं काय आहे कॅन्सल केलेला. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची स्त्री साक्षरता दर 2011 जनगणनेप्रमाणे जास्त आहे? स्त्री साक्षरता, स्त्रियांची साक्षरता कुठे जास्त आहे? तर कुठे? तर ती आहे गोंदिया. या ठिकाणी साक्षरतेमध्ये गोंदिया हा येतो एक नंबरला आहे. देन पुढे, 12 ऑगस्ट 1997 रोजी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची विभाजन करण्याचा निर्णय घेतला? तर याचं उत्तर जे आहे ते देखील या ठिकाणी कॅन्सल केलेला हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट, कोणत्या राष्ट्रीय महामार्गाने महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त अंतर व्यापलेले आहे? खालीलपैकी कोणता महामार्ग आहे? विचार करा, महाराष्ट्रात असं विचारलं आहे, देशात कोणता मार्ग असं नाही विचारलं. देशामध्ये वेगळा आहे आणि महाराष्ट्रातला वेगळा आहे. महाराष्ट्रामध्ये कोणता अंतर जास्तीत जास्त कापलेलं आहे? तो महामार्ग म्हणजे धुळे नागपूर आणि कोलकाता. धुळे नागपूर कोलकाता हा सर्वात जास्त लांबीचा महाराष्ट्रातला महामार्ग आहे. नंतर महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब आणि टिंबटिंब या खाणींमधून अनुक्रमे सिलिमेनाइट आणि फ्लोराईट यांचे उत्पादन होते. तर सिलिमेनाइट कुठे होते आणि फ्लोराईट कुठे होते? तर सिलिमेनाइटचं जे उत्पादन आहे ते पोहरा या ठिकाणी होते आणि डोंगरगावमध्ये काय होते? फ्लोराईट. तर पोहरा गोंदियाला आहे आणि डोंगरगाव चंद्रपूरला आहे. आजारी उद्योगांची गणना करताना ज्या उद्योगधंद्यांना मागील टिंबटिंब वित्तीय वर्षात 50% वा त्याहून अधिक निव्वळ किमतीत नुकसान होते अशांचा समावेश होतो. तर जे आजारी उद्योग आहेत त्यांची गणना करण्यासाठी वित्तीय वर्षात 50% वा त्याहून अधिक निव्वळ किमतीत, निव्वळ किंमत म्हणजे नेट प्रॉफिट, नुकसान होते. म्हणजे 50%पेक्षा तुमचं जास्त नेट प्रॉफिट कमी असेल, त्याच्यापेक्षा 50%पेक्षा जास्त नेट प्रॉफिट जर कमी असेल तर किती वर्ष अशी धरली जातात त्याच्यामध्ये, आणि तो उद्योगधंदा आहे तो आजारी उद्योग आहे असं ओळखलं जातं, तर किती वर्षांचा समावेश होतो? 56 उत्तर आहे 3, म्हणजे 4 वर्ष, ऑप्शन क्रमांक 3. सन 1949 आणि 50 वित्त आयोगानुसार टिंबटिंब म्हणजे पूर्णतः अगर अंशतः कुटुंबातील व्यक्तीच्या मदतीने चालविला जातो, तर तो कोणता उद्योग आहे जो पूर्णतः किंवा अंशतः? सिंपल आहे पण ऑप्शन किचकट आहेत, त्यामुळे त्याचं उत्तर आहे तो कुटीर उद्योग आहे. तो पूर्णतः अगर अंशतः कुटुंबातील व्यक्तींच्या मदतीने चालवला जातो. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या नदीखोऱ्यात दख्खन लावा किंवा डेक्कन ट्रॅप याचं आधिक्य नाही? म्हणजे डेक्कन ट्रॅप कोणत्या नदीखोऱ्यात नाही, बाकीच्या नदीखोऱ्यात सगळ्या आहे यापैकी दिलेले. 58 उत्तर आहे वैनगंगा. फक्त वैनगंगेच्या खोऱ्यात नाही, तापी पूर्णांच्या खोऱ्यात तो आहे. पर्यावरणातील विविध थरांच्या विश्लेषणासाठी पर्यावरण मनोहरा म्हणजे काय आपण म्हणतो? पिरॅमिड, इकॉलॉजिकल जो पिरॅमिड आपण बघितलेला एन्व्हायरमेंटमध्ये, आपण बघितलेला म्हणजे डिग्रीमध्ये ज्यांनी त्यांनी बघितलं असेल, जर शिकवलं असेल तर कोणी, ही संकल्पना सर्वप्रथम टिंबटिंब या ब्रिटिश पर्यावरण तज्ज्ञाने मांडली. तर कोणी मांडली इकॉलॉजिकल पिरॅमिड? त्याचं उत्तर आहे चार्ल्स एल्टन. 1927 चार्ल्स एल्टन यांनी 1927 रोजी ही जी काही इकोलॉजिकल पिरॅमिड आहे ती संकल्पना मांडली. तर 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? हे वित्त आयोग 12, 13, 14 आणि 15 पाठच करायचे आणि 16वा आता जो येणार आहे तो वित्त आयोगावरती फिक्स क्वेश्चन असतोच, कारण याच्या आधी कंबाईनला देखील सेम क्वेश्चन हा विचारलेला होता, तर आता देखील ह्या एक्झामला पण विचारलेला आहे, तर हा रिपीट होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे वित्त आयोगाचे अध्यक्ष जे आहेत ते आपल्याला किमान गेल्या 5-6 वित्त आयोगांचे अध्यक्ष पाठच असणं गरजेचं आहे. तर वाय व्ही रेड्डी हे 14व्या वित्त आयोगाचे आहेत. तर 15व्या वित्त आयोगाचे सांगतो कोण होते, तर एन के सिंग होते आणि हा प्रश्न विचारलेला कंबाईन 2018 आय थिंक. सॉरी. नेक्स्ट, परकीय व्यापाराच्या अनुषंगाने भारताची स्थिती कशी आहे? कधी कधी आधिक्याची असते का नेहमी आधिक्याची असते, का नेहमी तुटवड्याची असते, की कधी कधी तुटवड्याची असते? तर परकीय व्यापाराच्या अनुषंगाने भारताची स्थिती कशी राहिली आहे, तर ती काय नेहमी तुटवडाच असतो.
म्हणजे काय आपलं काय होतं, आयात आहे ती जास्त असते आणि निर्यात असते ती खूप कमी असते, त्यामुळं हा तुटवडा जास्त होतो. कोरडवाहू प्रदेशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सन 2012-13 कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम RADP टिंबटिंब राज्यांमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कार्यान्वित करण्यात आला होता. इयर 2012-13 आणि किती राज्य या ठिकाणी त्यांच्यामध्ये हा कार्यान्वित केलेला होता, तर 62 याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. 22 जे काही राज्य होती त्यांच्यामध्ये RADP ही स्कीम राबवलेली होती. त्यानंतर नेक्स्ट 63वा क्वेश्चन, 2001-2011 या दशकात भारताची लोकसंख्या वाढीचा दर किती आहे? तर ह्या 10 वर्षांमध्ये लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तो 17.64. 17 फक्त आपण वाचलेला असतं, मग पहिला ऑप्शन 17.19 आपण टिक करून जातो, पण ऑप्शन 17.64 या अशा प्रकारे हा दशवार्षिकी वाढ याला म्हणतो आपण, ते दशवार्षिकी वाढ या ठिकाणी होत आहे. पाणलोट विकास क्षेत्र WDC याची स्थापना कधी केलेली आहे? तर याची स्थापना 1983-1984 या दरम्यान केलेली आहे. अर्थव्यवस्थेत डिअर मनी या शब्दाचा अर्थ असा की कर्ज टिंबटिंब उपलब्ध असते. तर डिअर मनी पॉलिसी आणि चीप मनी पॉलिसी असे दोन प्रकार असतात, तर त्यातला कोणता आहे? तर 65 उत्तर या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जास्त व्याजदराने, डिअर मनी पॉलिसी म्हणजे जास्त व्याजदराने कर्ज दिलं जातं त्याला म्हणायचं डिअर मनी पॉलिसी. त्यानंतर 66, भारताने जगातील एकूण जमिनीच्या जवळजवळ 2.5% क्षेत्र व्यापलेले असून त्यामध्ये सुमारे किती टक्के जगात आढळणारी जैवसंपदा आहे? आपल्याकडे क्षेत्र किती आहे भारताचं? 2.5% आहे, पण या 2.5% क्षेत्रात आपली जैवविविधता किती आहे, जैवसंपदा किती आहे? तर भारतात तब्बल किती आहे, 7.5%. म्हणजे जगाच्या हिशोबात आपल्याकडे जैवसंपदा जास्तच आहे. सन 1991 लिबरलायझेशन खाजगीकरण आणि जागतिकरण म्हणजे जे LPG धोरण म्हणतो आपण, त्याच्या धोरणान्वये परकीय देशांना भारतामध्ये उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी किती टक्क्यांपर्यंत परवानगी दिली होती? म्हणजे परकीय जे गुंतवणूक करतात त्याला आपण काय म्हणतो, FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तर त्यावेळी 1991 FDI किती पर्सेंटपर्यंत काय आहे ती गुंतवणूक करण्याची परवानगी दिलेली होती? तर 51% परवानगी दिलेली होती. नेक्स्ट, भारतात मासेमारीचा व्यवसाय समुद्र किनाऱ्यापासून किती किलोमीटर अंतरांपर्यंत केला जातो? तर हा क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे. नेक्स्ट, ग्रामीण विकास मंत्र्यांनी 2013 जाहीर केले की महिला स्वमदत गटांना म्हणजे SHG म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजेच महिला बचत गट आता 13% व्याज दराने कर्ज मिळेल. त्यांना आता 13% दराने कर्ज मिळेल, 2013 घोषणा केलेली आहे. त्याचं उत्तर आहे कोणतं, उत्तरचं 2, किती, 7% व्याज दराने. नंतर पुढचं आहे, खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र राज्यातून जात नाही? तर तो आहे NH5. NH6 जातो, NH8 पण जातो आणि NH7 पण जातो, मग कोणता जात नाही, NH5. 71वा क्वेश्चन आहे, ग्रामीण विद्युतीकरण महामंडळामार्फत राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेद्वारे 13% इतके ग्रामीण पायाभूत सुविधांच्या भांडवली खर्चाच्या देण्यात येते. भांडवली खर्चाच्या 13% अनुदान देण्यात येते, तर 71 याचं क्वेश्चन आहे 4, म्हणजे 90% अनुदान देण्यात येते. शाश्वत शेती केंद्र, तर सेंटर ऑफ सस्टेनेबल ॲग्रिकल्चर CSE ही संस्था हैदराबादमध्ये विश्वस्त संस्था म्हणून टिंबटिंब साली नोंदवण्यात आली. तर ही हैदराबादमध्ये किती साली, तर 2004 एक ट्रस्ट म्हणून ह्याची स्थापना केलेली आहे. त्यानंतर पुढे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यान्वये टिंबटिंब कोटी कामगारांना जॉब कार्ड किंवा ओळखपत्रे सन 2013-14 देण्यात आलेली आहेत. तर किती कोटी कामगार होते, म्हणजे फॅक्च्युअल डाटासुद्धा किती महत्त्वाचा आहे ते बघा. त्याच्यापैकी किती होते, 38.6, 48.6, 18.6 कोटी. याचं उत्तर आहे 3, 28.6.
कुटी कामगारांना जॉब कार्ड किंवा ओळखपत्र दिली गेलेली होती. भारताच्या स्थूल उत्पादनात माहिती तंत्रज्ञानाचा 1998 मधील 1.2% भाग 2012 मध्ये किती झाला? माहिती तंत्रज्ञान 1998 मध्ये 1.2% होतं, तर 2012 मध्ये ते किती झालं? तर त्याचं उत्तर आहे, उत्तर क्रमांक 4, 7.5. 1.2 ते 7.5 एवढा फरक त्याच्यामध्ये किंवा वाढ त्याच्यामध्ये झालेली आहे. किसान कॉल सेंटरद्वारे कृषी विस्तार सेवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? सर्व खर्च कृषी विज्ञान केंद्र करते, क्रुविके म्हणजे कृषी विज्ञान केंद्र करते. दुसरा ऑप्शन आहे, शेतकऱ्यांना फार अल्प खर्च सहन करावा लागतो. तिसरा ऑप्शन आहे, सर्व खर्च कृषी विद्यापीठे आणि कृषी संशोधन केंद्र करतात किंवा संस्था करतात. आणि चौथा आहे, वरीलपैकी कोणताच पर्याय नाही. 75 उत्तर आहे, शेतकऱ्यांना अतिशय अल्प खर्च सहन करावा लागतो, म्हणजे उर्वरित खर्च, म्हणजे दुसरा ऑप्शन, उर्वरित खर्च कोण करतं? सरकार करतं. नेक्स्ट, अल्प खर्चात ते होऊ शकतं. 76, कृषी संशोधन केंद्र मोहोळ येथे रब्बी हंगामातील ज्वारीची कोणती जात विकसित केलेली आहे? आमचा जिल्हा कृषी संशोधन केंद्र मोहोळ, रब्बीची कोणती जात आहे? ॲग्रिकोस. ओके, बरोबर, मालदांडी ही जात आहे. शेंगवर्गीय पिकांबाबत काय बरोबर आहे? तर शेंगवर्गीय पिके अन्न व चारा म्हणून उपयुक्त आहेत. दुसरा सेंटेन्स आहे, ते हवेतील नत्र किंवा नायट्रोजन स्थिरीकरण करतात, नायट्रोजन फिक्सेशन, तणांची वाढ थोपवून धरतात. आणि चौथा आहे, स्फूर्दायी मात्रा कमी लागते, फॉस्फरस त्यांना कमी लागतो. तर कोणता या ठिकाणी ऑप्शन आहे? 77, तर 77चा ऑप्शन आहे अ, ब आणि क. तर शेंगवर्गीय पिके जी आहेत ती काय करतात? स्फूर्दायी मात्रा कमी लागते. हा फक्त ऑप्शन चुकीचा असून बाकीचे सगळे ऑप्शन बरोबर आहेत. 78, जमिनीच्या वर्गीकरणानुसार पिकांच्या लागवडीसाठी कोणता वर्ग अधिक उपयुक्त आहे? म्हणजे जमिनीच्या वर्गीकरणानुसार, जमिनीचे आपण वर्गीकरण केलेलं आहे गटांमध्ये, 4 गटांमध्ये, त्यातला कोणता गट जो आहे तर लागवडीसाठी अतिशय उपयुक्त असा गट आहे, ज्यातून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळतं, तर तो आहे वर्ग 1. सॉइल सायन्समधला हा क्वेश्चन आहे की त्याच्यामध्ये जमिनीचे त्यांनी वर्ग केलेले आहेत 1, 2, 3, 4 असे, त्याच्यातला कोणता आहे? सर्वसाधारण महाराष्ट्रामध्ये घेतल्या जाणाऱ्या 8 साली ऊसाचा कालावधी, महाराष्ट्रातील विचारले, 8 साली ऊस किती कालावधीसाठी लावलेला असतो? त्याचं उत्तर आहे 18 ते 20 महिने. 8 साली ऊस ज्यावेळेस म्हणतो त्यावेळी तो 8 साली ऊस आपण 18 ते 20 महिने या कालावधीसाठी लावतो. ओके, त्याच्यानंतर पुढचा, मध्यवर्ती अंतर्गत मासेमारी संस्था कुठे आहे? म्हणजे सेंट्रल इनलँड अंतर्गत म्हणजे इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर 80 उत्तर ऑप्शन क्रमांक 1, बराकपूर. या ठिकाणी इनलँड म्हणजे ज्या ठिकाणी समुद्र किनारा नाही आहे अशा ठिकाणी, म्हणून मी इंग्लिशमध्ये वाचलं खाली. बऱ्याचदा असं होतं अंतर्गत असे शब्द मराठीत समजत नाहीत, त्यावेळी इंग्लिशमध्ये रेफर करत चला. 81, झाडांच्या वाढीवर परिणाम करणाऱ्या अँथ्रोपिक घटकामध्ये, जो अँथ्रोपिक घटक आहे तो झाडांच्या वाढीवर काय करतो? परिणाम करतो. त्या घटकामध्ये टिंबटिंबाचा समावेश असतो. तर कशाचा समावेश असतो? त्याच्यामध्ये मानवाचा, अँथ्रोपिक या घटकामध्ये मानवाचा समावेश असतो. झाडांसाठी जमिनीस पाणी देण्याची गरज का असते? काय असते बघा, सिंपल आहे क्वेश्चन, का असते? तर ताण कमी करण्यासाठी असते, अन्नद्रव्य उपलब्ध करण्यासाठी असते, तापमान नियंत्रित करण्यासाठी असते, का अन्नद्रव्य घेण्यासाठी असते? तर अशा क्वेश्चनचं उत्तर काय असेल? सर्वांसाठीच, सगळ्याच गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत, पाणी असेल तरच बाकीच्या गोष्टी घडू शकतात. शेतीला आळीपाळीने पाणी पुरवठा करणारी पद्धत म्हणजे काय? आळीपाळीने आपण याच्यामध्ये पाणी पुरवठा करत असतो, त्याला म्हणतो वाराबंदी. त्याला शेजपाळी नाहीत म्हणत, त्याला काय म्हणतात? वाराबंदी असं म्हणतात. नेक्स्ट, खालीपैकी कोणते पीक धूपरोधक पीक नाही, म्हणजे काय, इरोजन रेझिस्टन्स कोणतं नाही आहे असं विचारलं आहे. तर 84 उत्तर आहे वरी. तर हुलगा, सोयाबीन आणि भुईमुग हे काय आहे? धूपरोधक किंवा इरोजन ते आहे, ते त्याला रेझिस्टन्स करतात, इरोजन जमिनीचं होऊ देत नाहीत, धूप होऊ देत नाहीत. 85, या ठिकाणी जोड्या लावायच्यात, मुळाचे टोक,
त्याच्यात पाण्याचं प्रमाण किती असते, मोठ्या झाडाचे खोड, ज्वारीचं ताट आणि नुकतेच काढणी केलेले धान्य. आधी मी उत्तर सांगतो मग आपण त्याचं विश्लेषण बघूया. क्वेश्चन आहे 85 आणि याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक दुसरा आहे. म्हणजेच मुळाचे टोक आहे, त्या मुळाच्या टोकाला जो मेरिस्टमॅटिक सेल असतात मुळांच्या टोकाला, त्या सेलमध्ये 90%पेक्षा जास्त पाणी असतं. आता सिम्पल कन्सेप्ट आहे, त्या ठिकाणी मुळाचं टोक असेल तिथूनच पाणी तो अपटेक करतो, म्हणजे त्या ठिकाणी पाणी जास्त असणार आहे. त्यानंतर मोठ्या झाडाचे खोड, मोठ्या झाडाच्या खोडामध्ये हे किती असते, 50-60% पाणी असते, कारण जास्त पाणी खोडामध्येच असतं. त्यानंतर ज्वारीचे ताट, ज्वारीचे ताट किती असते, 60-70% पाणी असतं. आणि नुकतेच काढणी केलेले धान्य जे आहे तर त्याच्यात 10-15% या ठिकाणी काय असतं, पाणी असतं. त्यानंतर पुढं सामान्यपणे कापूस पिकाच्या उत्पादनात ठिबक सिंचनामुळे किती वाढ होते. जर तुम्ही कापूस पिकात जर मोकाट पद्धतीने किंवा ओपन फ्लड पाणी देत असाल तर ठिबक केल्यानंतर त्याच्यामध्ये किती टक्के आपला फायदा होतो आणि उत्पन्नात किती टक्क्याने वाढ होते, तर 25% एवढी वाढ त्या ठिकाणी होत असते. म्हणजे 100 रुपये उत्पन्न जर तुम्हाला मिळत असेल तर ठिबक सिंचन लावल्यानंतर तुम्हाला तेच 125 रुपये एवढं उत्पन्न मिळेल. कॅटफिश या मत्स्याचा कोणता ऑर्डरमध्ये समावेश होतो, कॅटफिश कोणत्या ऑर्डरमध्ये येतो, तर हा येतो तो सॅलोरी फॉर्म्स, ऑप्शन क्रमांक दुसरा सॅलोरी फॉर्म्स. 88 विविध पिके जमिनीच्या ज्या खोलीतून त्यांना लागणारे बहुतांश पाणी घेतात याचा विचार करता कोणती जोडी बरोबर. म्हणजेच जमिनीची जी मुळं आहेत ती मुळं किती खोलवर जातात त्याच्यावरती हे उत्तर आपल्याला डिपेंड आहे. म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे की भुईमुगाचं मूळ किती खोलीपर्यंत जातं किंवा खूप खोल जातं का की वरचेवर असतं, गहूचं किती जातं, तर त्याच्यानुसार ह्याच्यातलं चुकीचं उत्तर कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. थोडासा किचकट क्वेश्चन आहे पण अंदाज लावल्यानंतर बरोबर येण्याची शक्यता आहे. करडई या ठिकाणी उत्तर आहे. 88.3 म्हणजेच 90 सेंटीमीटर हे चुकीचं आहे. भात 60 सेंटीमीटरपर्यंत जे आहे ते पाणी शोषून घेऊ शकतं. भुईमुग 90 आणि गहू देखील 90, यांची मुळं खोल असतात तर करडईची मुळं खोल नसतात. नेक्स्ट मेंढ्यांबाबत काय खरे आहे. मेंढी गवताचे माणसामध्ये आणि लोकरीमध्ये किफायतशीरपणे रूपांतर करते. मेंढी इतर प्राण्यांपेक्षा अधिक विविध प्रकारच्या वनस्पती खाते. तर याचं उत्तर आहे सिंपल आहे, ह्या अशा गोष्टी दोन्ही पण बरोबरच असतं. सिंपल सोपं प्रश्न होता तो. पुढचा प्रश्न प्राण्यांच्या दुधामध्ये कोणते जीवनसत्व असते, हा क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे. नेक्स्ट सर्व प्रकारच्या पशूंसाठी सर्वाधिक लोकप्रिय आणि चविष्ट असे खाद्य कोणते. सर्व प्रकारच्या विचारलेलं आहे आणि लोकप्रिय आणि मका, हे सर्व जनावरांना मका खूप आवडते. त्यानंतर गायीची कोणती जात दुधासाठी ओळखली जाते. दुधासाठी प्रसिद्ध असणारी गायीची जात आहे गीर. खालीलपैकी कोणती भारतीय गुरे ही फक्त वाहतुकीसाठी उपयोगी आहेत, म्हणजे त्यांचा वाहतुकीसाठी उपयोग होतो, त्यांचा दुधासाठी उपयोग होत नाही. तर त्याचं उत्तर आहे अमृतमहल. अमृतमहल ही जी गोरे आहेत ती वाहतुकीसाठी उपयोगी होतात. दूध पावडरमध्ये जास्तीत जास्त आर्द्रतेचं प्रमाण किती आहे, मॉइश्चर कंटेंट किती असतं दूध पावडरमध्ये, तर 94.5% ऑनली. दूध पावडरमध्ये देखील मॉइश्चर 5% असतं. खादिन ही पाणी साठवण्याची पद्धत कोणत्या राज्यात विकसित झाली, म्हणजे खादिन पद्धतीनं कुठं वॉटर हार्वेस्टिंग केलं जातं, तर ते राजस्थानमध्ये ही पद्धत आहे. चौकोनी पद्धतीपेक्षा कोणती पद्धत 15% जास्त झाडे लावली जाऊ शकतात, तर कोणत्या पद्धतीत 15% जास्त झाडे लावली जाऊ शकतात, तर जी आहे ती षटकोनी पद्धत जी आहे त्याच्यामध्ये हे अशा प्रकारे, आणि इथं ह्या सेंटरला एक अशा प्रकारे आपण किती 15% जास्त झाडे लावू शकतो. भारतात कोणत्या शेती पर्यावरण क्षेत्रामध्ये स्थलांतरित शेती केली जाते, तर स्थलांतरित शेती कुठं केली जाते, तर त्याला म्हणतात ऑप्शन 3 उष्णकटिबंधीय वनांमध्ये, आपण ज्याला शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणतो.
इथं जायचं, इथून दुसऱ्या ठिकाणी जायचं, तिथली झाडं कट करायची, तिथे ती जाळायची, तिथे शेती करायची, तिथली जमीन नापीक झाली की परत दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करायचं, तिथली झाडं कट करायची, अशी ही जी लिंक त्यांनी चालत, त्याला शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणतात. तर ही कोणत्या वनामध्ये केली जाते? तर जी उष्णकटिबंधीय वनं असतात ना, अशा ठिकाणी ही शेती केली जाते. 98, एक वर्षाआड फळे येण्याच्या आंब्यातील प्रश्न सोडवण्यासाठी कोणते उपाय करावे लागतील? म्हणजे अल्टरनेट बिअरिंग जो काही प्रॉब्लेम आहे मँगोमध्ये, तो जर तुम्हाला ओव्हरकम करायचा असेल तर त्याच्यासाठी काय करू शकता? पहिला ऑप्शन आहे झाडावरील अर्धा मोहर काढून टाकायचा, त्यानंतर रिंगिंग. तिसरा ऑप्शन आहे वर्षातून दोनदा नांगरणी आणि कुळपणे. 98चं उत्तर आहे वरील सर्व. तर हे चारही देखील ऑप्शन करणे, त्यासाठी तीन ऑप्शन करणे गरजेचं आहे. 99 म्हणजे सेकंड लास्ट, माशापासून मिळणारे कॉड लिव्हर ऑइल खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे? तर कॉड लिव्हर ऑइल माशापासून मिळतं, तर त्याचं कॉड लिव्हर ऑइलमधून कोणतं जीवनसत्व आपल्याला जास्त प्रमाणात मिळतं? डॉक्टर सांगतात कधी कधी कॉड लिव्हर ऑइल घ्या म्हणून. अ आणि ड हे त्याचं ऑप्शन किंवा उत्तर आहे. व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात मिळतात. कोरडवाहू फळझाडांचा कोणता ग्रुप आहे? तर 100चं उत्तर आहे कोरडवाहू. बोर, सीताफळ, चिंच, काजू आणि कुकम हे काय येतात? कोरडवाहूमध्ये येतात. तर अशा प्रकारे आपण 100 क्वेश्चन बघितलेले आहेत या ठिकाणी, आणि दोन पार्टमध्ये आपण 2016 देखील क्वेश्चन पेपर आज या ठिकाणी कम्प्लीट केलेलं आहे. तुमच्या जर काही क्वेरीज असतील तर नेहमीच माझं हे वाक्य असतं की क्वेरीज असेल तर कमेंट करा, बिंदास्त कमेंट करा, काही अडचण असू देत, ते आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न केलो. मला नाही आली तर मी कोणाला तरी विचारून ती तुमचे जो काही क्वेश्चन असेल तो सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. आपल्या ॲग्रिकॉसना अवेअर करा. अजून देखील व्ह्यूजच्या हिशोबानं मला असं वाटते अजून जागे झालेले नाही आहेत. ज्यावेळी कृषी सेवकचे आपण व्हिडिओ टाकत होतो त्यावेळी बरेच विद्यार्थी, म्हणजे एका दिवसात 1500-2000 अशा व्ह्यू त्या व्हिडिओला मिळायचे, पण आत्ता त्या व्ह्यू 250-300 पुढे जात नाही आहेत. याचा अर्थ अजून आपले ॲग्रिकॉस जागे झालेले नाही आहेत. तर जे जागे होतील ते चांगलीच गोष्ट आहे की त्यांनी लवकर अभ्यासाला सुरुवात करा. सगळ्यांच्या पुढे राहण्यास तुम्हाला मदत होईलच. 2016-17-18 क्वेश्चन पेपर झालेले आहेत. उरलेले क्वेश्चन पेपर देखील आपण लवकरात लवकर टाकूया. जर याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की एखादा टॉपिक आहे तो रिपीट करण्याची गरज आहे किंवा त्याच्यावरती लेक्चर बनवणं गरजेचं आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट येतात की सर मराठी ग्रामरवरती जरा परत एकदा बनवा, कारण आपला मराठी अलंकार हा व्हिडिओ बराच फेमस झालेला आहे. तर त्यातल्या ट्रिक ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना खूप आवडल्या, अशा कमेंट देखील आल्या होत्या. सो आणि भूगोलचा एक आपला व्हिडिओ आहे, त्याच्यात पण आपण ट्रिक केलेल्या. भूगोलचे 2-3 आय थिंक व्हिडिओ आहेत, त्यातले सगळेच व्हिडिओ फेमस झालेत. तर त्यातला घाटांचा जो व्हिडिओ आहे तो देखील जास्त तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे. ते तुम्हाला अशा प्रकारे कोणती जी अडचण आहे ते सांगा, त्याच्याप्रमाणे आपला, कारण मी सांगितलं तसं की डिमांड आणि सप्लायवरती हा आपला चॅनल आहे, की तुम्ही जेवढी डिमांड कराल ते मी लगेच तुम्हाला प्रोव्हाइड करत राहू. अदरवाईज आपली ही बाकीची सिरीज तरी मी चालूच ठेवेन. सो ऑल द बेस्ट आणि चांगला अभ्यास करा. थँक्यू.